आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हो हो चालेल, मी कळवतो, या तुम्ही. मूवी आकाशाने मुक्त बाहेर गेले ते जेवणच येते. बरं, मी तसं सासूबाईंना कळवते आणि तुमच्या आवडीचं काही बनवता येतं का बघते. हसायला काय झालं? नाही काय नाही, तू आता बोललीस ना की मी आईला सांगते, कधी असं वाटलं नव्हतं की तुम्ही दोघी एकमेकांना एवढं झपाल. असं मूव्ह ऑन होता आलं पाहिजे. अच्छा, ह्याला मूव्ह ऑन म्हणतात का? उभी मला वाटतंय वृंदाने पण मूव्ह ऑन झालं पाहिजे का? अजिंक्य एकदम बरोबर बोलला, ही केस कधीपर्यंत चालेल काही माहित नाही, त्यामुळे आयुष्य थांबून राहायला नको. आणि उभी मला खरंच असं वाटतंय की वृंदाने नव्याने आयुष्य जगायला सुरुवात केली पाहिजे, आणि तिने जर असं केलं ना तर माझ्या मनावरचा ताण कमी होईल. समीर, आपल्या आयुष्यातून आपला माणूस निघून गेल्यानंतर पुन्हा आयुष्य जगायला येणं तितकं सोपं नाही. समीर, ताईला पटकन असा विचारही करता येणार नाही, आणि आपण तिने तिचं तिचं आयुष्य जगावं यासाठी तिला आधार द्यायला गेलो, धीर द्यायला गेलो, हिम्मत द्यायला गेलो, तरी ती आपला आधार नाही घेणार, उलट गैरसमज करून घेईल, आणि हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. बाबा. हाँ. बाबा. अगं आहे, मी इथेच आहे, इथेच आहे, बोल बाबा. बोल बोल. त्या दहावीच्या बॅचेस साठी तुम्ही भूगोलाच्या नोट्स काढल्या होत्या ना? हो काढलेत ना. मग कुठे आहेत त्या? उद्या द्यायच्या आहेत त्यांना. मला वाटतं त्या जोडीत ठेवल्या असतील बघ, जोडीत असतील बघ. हो तिथे ठेवल्या होत्या, द्यायच्या आहेत ना. बघ बघ. अजिंक्य मांडलेकर, आई इथेच विसरली. कमाला लोकांची माझ्या जगण्याचा आधारच काढून घेतला गेलाय, आणि मला सांगितलं जात कि तू नव्याने जगायला सुरुवात कर. हे म्हणजे माशाला पाण्यातून बाहेर काढून त्याला श्वास घ्यायला सांगण्यासारखं. तुम्हीच सांगा कशी नव्याने जगायला सुरुवात करू. तुमच्याशिवाय कोण होतं माझं? आई गेल्यानंतर चार बहिणींना सांभाळण्यातच बालपण होरपडलं माझं. मित्रमैत्रिणी बनवण्याच्या काळात भांडी कुंडी आणि बहिणींचं मातृत्व घेण्यातच तारुण्य गेलं माझं. ह्या चार बहिणी आणि बाबा एवढंच माझं जग, एवढंच माझं विश्व. अशात तुम्ही माझ्या विश्वात आला आणि माझं सगळं विश्व झालात तुम्ही. आणि आता तुम्हीच केला. तुमच्याशिवाय जगण्याची कल्पनाही करणं कठीण असताना हे सगळेजण मला सांगताय. किमान थोडीशी हास तरी. तू पण गुंडा, तुला असं एवढं रडताना बघून मला काय छान वाटत असेल का? मला किती त्रास होऊ राहिला ह्याचा तरी विचार कर. बर बाकी सगळं जाऊ दे, स्वतःसाठी नाही आपल्या बर्फीसाठी तरी थोडी हास नाही यार ना.
माझ्या वाट्याला जी काही लाईफ लिहून ठेवली होती ती तर माझी जगून झाली, पण आता इथून पुढे माझ्या वाटणीच तू जग. आपल्या बर्फीसाठी सगळं मागे टाकून सगळं विसरून पुढे सरकणार. तुम्ही कसं काय असं म्हणू शकता? काही ही फाईल राहिली आहे अजिंक्य मांडलेकरांची. हॅलो अजिंक्य सर, तुमची फाईल राहिली आमच्या घरी. हो हो, मी घेईन तुमच्याकडनं उद्या. बर. काय रे मांडलेकर, जास्त शाणात आलंय काय? एक्सक्यूज मी, ये इंग्लिश मीडियम दोन प्याकाटात बसतील ना, बरोबर मराठीत कळवळशील. एक मिनिट, कोण आहात तुम्ही? कोणी पाठवलं तुम्हाला? हॅलो अजिंक्य सर, कोण आहे तिकडे? कोर्टातला हिरो बनत होता ना, हॉस्पिटल मध्ये पडून आहे ना, विचार करत बसशील की आपला काय फॉल्ट झाला ते. कोणी पाठवलंय पण तुम्हाला? हॅलो, हे बघ अजिंक्य मांडलेकर सरांना कोणतरी मारतय. बघतोय काय? फोडेला. हॅलो हॅलो, ओके ना सर? ओके ओके, जास्त लागला नाही ना? नाही, ठीक आहे. थँक्यू सर. ओके ना? काळजी घ्या सर, काळजी घ्या. चला रे. अजिंक्य सर. हा आहे. मी आहे. काय झालं? कोण होतं तिथे आता? नाही नाही, कोण होत ते माहित नाही मला. कुठल्या ना कुठल्या केस मध्ये मला मारण्याकरता असं कुणी ना कुणीतरी पाठवतच असत.